बुलढाण्यात तब्बल 7,40,000 हेक्टरवर शेतकरी खरीपाची लागवड करणार आहे. तसे उद्दिष्ट कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आले. यामध्ये 4,00,000 हेक्टरवर सोयाबीन, 1,98,000 हेक्टरवर कापूस, 85,000 हेक्टरवर तूर आणि इतर पिके घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकाकडून यावेळी देण्यात आली. त्यामुळे मे महिना संपत आल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कामाला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा शेतकरी आपल्या शेतात मोठ्या उमेदीने मेहनत घेताना पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात आपण 2023-24 खरीप हंगामामध्ये 7,40,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावर खरीप पेरणीचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 4,00,000 हेक्टर सोयाबीन, 1,98,000 कापूस आणि तूर, 85,000 हेक्टर आणि इतर पिकांचे मिळून आहेत. प्रामुख्याने ही महत्त्वाची 3 पिकं आहेत आणि त्याच्यामध्ये बियाण्याची जी आवश्यकता आहे, तर बियाण्याची आवश्यकता आपल्याकडे सोयाबीनच्या बाबतीत शेतकऱ्यांकडे जे रिझर्व्ह केलेलं बियाणं आहे ते आपल्याकडं पुरेशा प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे खतांच्याही बाबतीत आपल्याला मे अखेरपर्यंत जितका साठा पाहिजे त्याच्यापेक्षा जास्तीचा साठा आपण जिल्ह्यामध्ये करून ठेवलेला आहे. बियाणं आणि खतामध्ये कुठल्याही प्रकारची टंचाई सध्या जिल्ह्यामध्ये नाही आणि होणार नाही याची सुद्धा दक्षता कृषी विभाग घेत आहे.